पुतळ्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे त्याच्या एका फेसबुक पोस्टनेही वादात आलाय. एका शिल्पात आपटेनं शिवरायांच्या कपाळावर झालेल्या वाराची खूण दाखवली आणि त्याखालच्या कमेंट्स मध्ये आपटेनं जे उत्तर दिलंय यावरून मिटकरींनी सवाल उभा केलाय. पाहूया हा रिपोर्ट. छत्रपतींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर एक खोप दाखवल्या गेली. अशा प्रकारचा पुतळा बनून किंवा प्रतिमा बनून नेमकं त्याला काय सांगायचं होतं महाराष्ट्राला? त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना. महाराष्ट्रातली तमाम जनता तुझ्यासारख्या अर्धवट शिकलेल्या माणसाला नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक आहे. पुतळा कोसळल्यानंतर फरार झालेला शिल्पकार जयदीप आपटे आपल्याच एका फेसबुक पोस्टवरच्या कमेंटनं वादात आला आहे. अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींनी त्यावर आक्षेप घेत इतिहासासोबत अजून किती छेडछाड करणार असं म्हणत प्रश्न विचारल्यानं मिटकरी आणि राणेंमध्ये देखील चांगली जुंपली आहे. आपटे नावाच्या एका नासमज शिल्पकाराने जे शिल्प छत्रपती शिवाजी महाराजांचं रेखाटलं किंवा बनवलं आणि मालवण राजकोट या ठिकाणी जो पुतळा उभारला गेला त्यामध्ये छत्रपतींच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर एक खोप दाखवल्या गेली. 10 ऑक्टोबर 1659 प्रतापगडाच्या माचीवर जो रणसंग्राम झाला त्यामध्ये ही खोप कोणाकडून आली याचं उत्तर देत असताना तो म्हणतोय की अफजल खानाने शिवाजी महाराजांवर हल्ला केला. आपटेंनी अशा प्रकारचा पुतळा बनून किंवा प्रतिमा बनून नेमकं त्याला काय सांगायचं होतं महाराष्ट्राला? म्हणजे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी किती प्रतारणा करणार आहात? साहेब आता अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना. असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही. कारण तो जास्त हिंदू धर्मामध्ये राहण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. मालवणमध्ये जी एवढी मोठी दुर्घटना छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याबद्दल घडली त्यावर चकार शब्दही न बोलणारा हा व्यक्ती माझी सुनता करून माझ्या धर्माबद्दल विचारतोय. मी त्याला प्रश्न विचारतो की हिंदू धर्मात किती वेद किती शास्त्र आणि किती पुराण आहेत. त्या वेद शास्त्र पुराणाची नावं जरी तुला आली तरी तू खरा हिंदू आहे असं आम्ही समजू. राहिला प्रश्न मला पाकिस्तान मध्ये पाठवण्याचा तर महाराष्ट्रातली तमाम जनता तुझ्यासारख्या अर्धवट शिकलेल्या माणसाला नेपाळमध्ये पाठवण्यासाठी उत्सुक आहे. तू माझी काळजी करू नको. नेमका हा वाद काय आहे ते पाहूया. 5 डिसेंबर 2023 शिल्पकार जयदीप आपटेनं त्याच्या फेसबुकवर एक पोस्ट केली. त्यात शिवरायांचं एक शिल्प आहे. त्यांच्या डाव्या डोळ्याच्या कपाळावर एक खूण देखील दिसती आहे. ही खूण अफजल खान वधावेळी शिवरायांवर झालेल्या तलवारीच्या वाराची आहे. इतिहासकारांच्या मते अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं शिवाजी महाराजांवर तलवारीनं वार केला होता. तोच वार कपाळावर झाल्यानं ती खूण राहिली. ही पार्श्वभूमी झाली. आता हा वाद सुरू झाला जयदीप आपटेनं पोस्ट केलेल्या या फोटोच्या एका कमेंटवरून. आनंद सहस्रबुद्धे नावाच्या व्यक्तीनं त्यावर कमेंट केली आहे की सुरेख मस्त डिटेलिंग केलंय. महाराजांच्या डोक्यावर घावाची खूण पण शिल्पात दिसत आहे. मस्त. त्यावर शिल्पकार आपटेनं उत्तर दिलाय, तू पहिलाच आहेस ज्यांनी हे ओळखलं. बाकीच्यांना समजावून सांगावं लागतं. पुन्हा आनंद सहस्रबुद्धेनं त्यावर रिप्लाय देताना लिहिलाय की कलाकृती वाचून आत्मसात करावी लागते. तुझ्यासारख्या मित्रांमुळेच हे शिकता येतं. त्याला उत्तर देताना शिल्पकार आपटे म्हणाला की एकदम बरोबर बोललास. शिवाजी महाराजांचं शिल्प साकारताना 1659 आधी किंवा नंतर हा काळ दाखवता येऊ शकतो. 1659 प्रतापगडावरील भेटीदरम्यान शिवाजी महाराजांना डोळ्याच्या वर खानाच्या तलवारीनं जखम झाली होती. हाच संदर्भ मी वापरला. अफजल खान वधावेळच्या प्रसंगावरून इतिहासकारांची विविध मतं आहेत. बहुतांश इतिहासकार महाराजांवरील तलवारीचा वार हा अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यानं केल्याचं लिहितात. मात्र महाराजांवर अफजल खानानं तलवार चालवली होती असं एखाद्या इतिहासकारानं नमूद केल्याचं अद्याप तरी ऐकिवात नाही. त्यामुळे शिल्पकलेतल्या गोंधळाबरोबरच जयदीप आपटेनं ऐतिहासिक तथ्यांची देखील सरमिसळ केली आहे का यावरून सोशल मीडियात आपटेवर टीका होतीय. विशेष म्हणजे कोणताही मराठी माणूस शिवरायांचा पुतळा बघताना नाक डोळे नजर झिरेटोप तलवार या गोष्टी प्रामुख्यानं बघतो. मात्र शिवरायांवर झालेल्या वाराची खूण कुठे आहे, ही खून रेखाटण्यामागे हेतू काय यावर मिटकरींनी सवाल केलाय. ट्विटद्वारे तर त्यांनी यामागे कोण आहे असं देखील म्हटलंय. आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पामध्ये खूप का दाखवली, काय आहे यामागचा इतिहास,
सर्व ठरवून केलंय का की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जवाब तो देना पडेगा. मात्र यावरूनच मिटकरी आणि नितेश राणे यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. दोघांमधला वाद धर्म बदलला का, इथपासून ते नेपाळला जाणार का, इथपर्यंत जाऊन पोहोचलाय. तर आता मिटकरींनी जो प्रश्न विचारलाय तो सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे, परंतु जर आम्ही विरोधी प्रश्न विचारला तर आम्ही ते विरोधक म्हणून विचारतो असा होईल. मिटकरींच्या प्रश्नाला अजित पवारांनी उत्तर दिलं पाहिजे. अजित पवार, तुम्ही लपू नका, तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर द्या. मिटकरींनी जो प्रश्न विचारलाय तो लोकांच्या मनामध्ये आहे, त्या प्रश्नाचं अजित दादा उत्तर द्या. महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे. आणि खरं तर हा हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे? ते काय बोलतात, त्यांनी काय बघितलं हे मला माहीत नाही. त्याच्यामुळे निराधार बेतालपणे जे बोलत असतात त्यांच्यावर आपण वस्तुस्थितीची माहिती न घेता, सत्यस्थिती समजून न घेता त्या ठिकाणी एखादी प्रतिक्रिया देणं म्हणजे मला वाटतं ती चुकीची ठरेल. त्याच्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करू इच्छित नाही. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.